पुण्यातल्या चांदणी चौक इथल्या पुलाचं पाडकाम अखेर पूर्ण झालं। सध्या पुलाचा राडारोडा उपसण्याचं काम सुरू आहे। हा पूल दोन टप्प्यात पाडण्यात आला। आधी स्फोटकांनी अर्धा पूल पाडण्यात आला आणि नंतर पोकलेन मशीनच्या सहाय्याने उर्वरित पूल पाडण्यात आला। नोडा मधल्या इमारतीसारखा हा पूल काही सेकंदात पूर्णपणे पडला नाही, हे अपयश आहे अशी टीका काही जण करत होते। मात्र त्यात अजिबात तथ्य नाही, कारण पुलाच्या आजूबाजूला निवासी इमारती आहेत, त्यामुळे अशा वेळी नियंत्रित स्फोट करावे लागतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय, त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख सर या ठिकाणी चांदणी चौकाची पाहणी करण्यासाठी आले। सर, काय सांगाल? खरं तर गेले अनेक दिवसापासून चांदणी चौकाचा पूल पाडणाऱ्याची चर्चा सुरू होती, तयारी केली होती आपण। खरं तर गेल्या एक महिन्यापासून या पूल पाडण्याच्या कामाची सर्वच विभागाच्या माध्यमातून तयारी सुरू होती आणि त्या अनुषंगानं तिन्ही विभाग पोलीस विभागाचे आहेत, पोलीस ग्रामीण, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर, त्या सर्वांनीच याच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन जे होतं ते उत्तम प्रकारे केलेलं आहे। ऑफकोर्स NHAI आणि त्यांच्या एजन्सीज, आणि आज हे आपण काम पूर्णत्वाला निघताना पाहतोय। सर, वाहतूक सुरळीत व्हायला किती वेळ लागेल अजूनही या ठिकाणी राडारोडा काढण्याचं काम सुरू? आपण समोर बघताय, हार्डली आता 10-15 मिनिटांचं काम राहिलेलं आहे। शेवटचे 5-10 ट्रक डेब्री शिल्लक आहे आणि जास्तीत जास्त पुढच्या अर्ध्या तासामध्ये रोडसुद्धा क्लिनिंगचं काम ऑलमोस्ट मागचं संपलेलं आहे। हा जो 10-20 मीटरचा बेल्ट आहे, तिथलं काम झाल्यानंतर इमिजिएटली आपण सुरू करू। आणि मी बोलल्याप्रमाणे पर्यायी रोडनी आपण ट्रॅफिक सुरूच आहे आणि हेवी व्हेकलसुद्धा आपण सकाळी काही प्रमाणात सोडलेले आहे। सर, नवीन पुलाची खरं तर आता पुणेकरांना अपेक्षा आहे, कधीपर्यंत त्याचं काम सुरू होईल, त्याचं काय? एकंदरच ह्या चांदणी चौकच्या कामाच्या अनुषंगानं आत्ता 71% काम झालेलं आहे। भूसंपादनाचे जेही विषय प्रलंबित होते ते सर्व सोडवण्यात आलेले आहे, सर्व अवॉर्ड झालेले आहेत आणि आत्ता काम अतिशय वेगानं सुरू आहे आणि जो दिलेली कालमर्यादा आहे त्यामध्ये काम पूर्ण होईल। नक्कीच आपण पाहतोय की नवीन पूल जो आहे तो लवकरच सुरू होईल आणि या ठिकाणी वाहतूक ही जवळपास पुढच्या अर्ध्या तासामध्ये सुरू होईल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितलं। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।